जहांगीर आर्ट गॅलरी। सन 1952 मध्ये कावसजी जहांगीर यांनी स्वतःच्या मुलाच्या स्मरणार्थ जहांगीर आर्ट गॅलरीची स्थापना केली। सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार दुर्गा बाजपेयी यांनी त्या वास्तूचं डिझाईन तयार केलं आहे। त्या काळी काँक्रीटचा वापर करून इमारत बांधण्याचं तंत्र नवीन होतं, त्यामुळे ही वास्तू मुंबईत उभ्या राहिलेल्या सिमेंट काँक्रीटच्या इमारतींच्या पहिल्या पिढीतील म्हणायला हवी। सध्या या वास्तूमध्ये ऑडिटोरियम हॉल आणि 5 कला दालनं आहेत। काळा घोडा परिसराची ओळख मुंबईचा आर्ट डिस्ट्रिक्ट अशी आहे आणि त्याचा पाया रोवला आहे तो जहांगीर आर्ट गॅलरीनं।